प्रभाकर गारगे साहेबांच्या रूपाने जो उमेदवार दिलेला होता तो उमेदवार खटाव तालुक्यातील होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये त्वेषाने काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदार संघामध्ये राहणं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो। नमस्कार मंडळी, महासंवाद मराठी मध्ये स्वागत। आता सर्वात महत्त्वाची बातमी आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांची दहिवडे येथे प्रभाकर देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली। यामध्ये महाविकास आघाडीचे प्रभाकर घारगे यांच्या सोबत अनेक उमेदवारांनी त्यांना अर्ज माघारी घेऊन पाठिंबा दिला। याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, खटाव तालुक्यातले संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, तसेच अनेक उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला। याच्यामध्ये 12 उमेदवारांनी मान खटाव या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे आणि 21 उमेदवार मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये रिंगणात आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते काय म्हणाले ते आपण नक्की पाहूया। प्रभाकर गारगे साहेबांच्या रूपाने जो उमेदवार दिलेला होता तो उमेदवार खटाव तालुक्यातील होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये त्वेषाने काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदारसंघामध्ये राहणं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो आणि आमची चळवळ गेले 5 वर्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधामध्ये चळवळ चालली। कारण पाणी प्रश्न असेल, शेतीमालाचे दर असतील आणि इतर सगळ्या अडीअडचणी असतील, त्यांच्या विरोधात काम करते। अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवारी अर्ज राहणं हा महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे फटक्याचा होऊ शकतो असा विचार राजू शेट्टी यांच्या समोर या महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी मांडला आणि राजू शेट्टी आणि आम्ही सगळे मंडळी भाजपच्या सध्या शेतीच्या धोरणाविरोधात लढतो आहोत म्हणून राजू शेट्टींच्या परवानगीनं आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतर मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकरी, मजूर सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना विनंती करून होणाऱ्या नुकसानीचा समज देऊन हा उमेदवारी अर्ज आज मी मागे घेतलेला आहे। या संदर्भात प्रदेश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी, या व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी यांनी राजू शेट्टींना विनंती केली आणि माझ्यासाठी राजू शेट्टींचा आदेश हा महत्वाचा होता। आमच्या कार्यकारिणीनं सकाळी 11 वाजता निर्णय घेतला, एव्ही फॉर्म दिल्यानंतर सुद्धा आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ आणि ही लढत ताकदीनं होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घारगे साहेब कसे जिंकतील यासाठी रणनीती लावण्यासाठी आम्हाला पूर्णपणे राजू शेट्टींनी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल राहणार आहे। दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आज आपण सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहात, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करत असताना मी अर्ज दाखल केलेला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, सातारा सांगली विधान परिषदचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितपणे येणाऱ्या 23 तारखेला आता अनिल भाऊ देसाईंनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी एक ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात मानखटाव विधानसभा मतदारसंघातून होईल यात निश्चितपणे कोणतीही शंका वाटत नाही। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सर्वांचं पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा स्वागत करतो. 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार शरद पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी माजी आमदार प्रभाकरजी घाडगे साहेब यांना जाहीर झालेली. त्यांचा अर्ज भरल्यानंतर माझाही अर्जामध्ये काही त्रुटी राहू नये किंवा झाला तर आणखीन एखादा अर्ज असावा या हिशोबानं हा अर्ज दाखल केलेला होता. त्यांचा अर्ज वैध झाल्यानंतर आज मी माझा अर्ज काढून घेतलेला आहे. त्याबद्दल काही वेगळी परिस्थिती असण्याचं काही कारण नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचाच प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यांना जाहीर पाठिंबा द्यायचा प्रश्न वगैरे काही असायची गरज नाही. मी पक्षातच आहे. आजपासून सर्वज आम्ही सर्वजण बसलेले या पक्षाचा जाहीरपणे प्रचार करून येत्या 20 तारखेला लोकांच्या पर्यंत जाऊन हा मिळाला जो क्षण आहे किंवा आम्हाला खटाव तालुक्याला मान तालुक्यानं 3 पंचवार्षिक नंतरची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आम्ही निश्चितपणे सोनं करू. आणि माजी आमदार प्रभाकर घाडगे यांना या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय करण्याचा सर्वजण शर्थीनं प्रयत्न करू. धन्यवाद. पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान्य प्रभाकर घाडगे साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जोमाने काम करत आहोत. काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी आम्ही जाहीर केलेली होती महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घाडगेंच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते झटून काम करतील. आज उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी सन्मान्य नंदकुमार मोरे, सन्मान्य पिंटू शेठ मांडवे आणि सन्मान्य अनिल पवार आणि सत्यवान कमाने, राजेंद्र बोट कोडरे आणि ज्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्या सगळ्यांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी व्यापक भूमिका घेतली आहे ह्या मान मधलं जे परिवर्तन घडवायचं आहे त्यासाठी जो ह्या सगळ्या मंडळींनी त्याग केला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते जो मनापासून जोरदार पद्धतीनं हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यास कटिबद्ध आहेत. धन्यवाद. पत्रकार बंधू उपस्थित, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घाडगे साहेब, सर्व मान्यवर मानाने कटावमधले नेते, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज निवडणुकीचा विड्रॉलचा दिवस आहे. या दिवशी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेला होता ते अनिलजी पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नंदकुमारजी मोरे, संदीपजी मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर सत्यवान कमाने, श्रीयुत बोडरे आणि डॉक्टर विकास देशमुख व इतर अनेक लोकांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज, जोशना सरतापे या सर्वांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी निवडणूक पुढे जात असताना एक परिवर्तनाची लाट मानाने कटावमध्ये आहे. त्याबद्दलची पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये विशद केलेली आहे. आणि निश्चितपणानं आम्ही एकसंघपणे राहून या ठिकाणी जो बदल लोकांना अपेक्षित आहे तो उमेदवारांना आमच्या उमेदवाराला विजय करून तो बदल निश्चितपणाने घडवू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. माझी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मी सविस्तरपणानं बोललेलो आहे त्यामुळे त्याचं रिपीट न करता आमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घाडगे साहेबांना मी मनापासून पुढच्या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या 23 तारखेच्या
निकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आज दैवड येथे महान खटाव मतदारसंघातील येथे 20 तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला तिकीट मिळालेलं आहे. आज आपल्या निवडणुकीतील शेवटचा दिवस होता की निवडणूक कशी होणार, कोण अर्ज मागे घेणार, निवडणूक कुणामध्ये होणार, त्यामुळे सगळ्यांना एक हे होते की कसं घडणार आहे पुढे. आम्ही विनंती केली त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचे जे उमेदवार होते त्यामध्ये संदीप मांडवे, नंदकुमार मोरे यांनी पक्षाचे उमेदवार अर्ज माघारे घेऊन पाठिंबा त्याचा प्रश्न आहे काम करण्याला सुरुवात केलेली आहे. त्यात विशेष करून याच्यामध्ये होत असताना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटनेने आज एक भूमिका घेतली की इथं होत असणारी आतापर्यंतची राजकीय परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कांद्याला भाव नाही त्यासाठी आंदोलन होत नाही, आल्यामध्ये नव अनेक प्रश्न आहेत, बाकी जे शेती प्रश्नावरती आहेत पण त्यांनी एक जाहीर पाठिंबा उमेदवार मागे घेऊन दिला तर त्यांच्या मी त्या आमच्या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जनता क्रांतीलाचे सत्यवान कमाने यांनी अर्ज आपला मागे घेतलेला आहे, बोर्डरे म्हणून एक अर्ज मागे घेतलेला आहे, त्यानंतर सरताबे मॅडम यांनी एक अर्ज घेतलेला आहे, डॉक्टर आपल्या आमच्या तालुक्या डॉक्टर विकास देशमुख यांनी उमेदवार मागे घेतलेला आहे. हा निवडणुकीचं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. प्रामुख्याने ही लढत महाआघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीने होत आहे आणि या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी प्रथमतः या निवडणुकीमध्ये इथं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले या निवडणुकीत असणारे प्रमुख प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर दुसरे सुरेंद्र दादा गुदगे, मनोज पळ, त्याचबरोबर अभय जगताप, आमचे मित्र अनिल देसाई आणि काँग्रेसचे ज्यांनी धडाडीने या मान खटाव मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत कार्यरत आहे ते रणजित देशमुख, इथं योगायोगानं अर्ज नव्हता शिवसेनेतील कोणाचा पण त्यांनाही बोलवलं, आमचाच उशीर झाला कारण अर्ज काढण्याच्या धावपळीमध्ये संजय भोसले इथं आता येत आहेत, त्याच्यामध्ये असे महाआघाडीचे सर्व प्रमुख इथं आज इथं उपस्थित आहोत. ही निवडणूक कशासाठी आणि का लढवायची आणि माझ्यावरती उमेदवार जे दिलेले आहे ती एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा संमतीचा उमेदवार मला त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. ह्या तालुक्याचे प्रश्न गेले 15 वर्ष आपण बघतोय या तालुक्यामध्ये असणाऱ्या राजकारणामध्ये केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि पाणी प्रश्नाच्या याच्यावरती लोकांची दिशाभूल करून लोकांना काम करण्या फसवण्याचा प्रयत्न होत आहे.